नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नुकतीच जी कंबाईनची परीक्षा झाली त्याची अंतिम उत्तर तालिका आपण बघणार आहोत। आपल्याला माहिती आहे की 30 एप्रिलला आपण सर्वांनी एक परीक्षा दिली होती, MPSC गट ब क संयुक्त अराजपत्रित पूर्व परीक्षा, याची प्रथम उत्तर तालिका आलेली होती। परंतु त्याच्यामध्ये काही प्रश्न होते की त्यांचे उत्तर बदलणं गरजेचं होतं, तर याच्यासाठीच आयोगाने एक अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध केलेली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आयोगाने किती प्रश्न बदललेले आहेत, किती प्रश्न रद्द केलेले आहेत आणि या सर्वांचा आपल्या कट ऑफवर काय परिणाम होणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, ही तुम्हाला विनंती आहे। तर आयोगाने नुकतेच आत्ताच काही तासापूर्वी MPSC बघा, महाराष्ट्र अराजपत्रित गट ब क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023ची अंतिम उत्तर तालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता उत्तर तालिका काय आहे मी तुम्हाला ते नाही दाखवणार, मी तुम्हाला डायरेक्ट दाखवेल की कोणते उत्तर जे आहे तर ते आयोगाने चेंज केलेले आहेत, रद्द केलेले आहेत। तर जवळपास 6 प्रश्नांमध्ये बदल झालेला आहे, याच्यापैकी 4 प्रश्न हे आयोगाने बदल केलेले आहेत, म्हणजे यांच्या उत्तरात बदल झालेला आहे। आणि 2 असे प्रश्न होते की ज्यांच्या उत्तरात बदल करणं पॉसिबल नव्हतं, कारण की प्रश्नातच त्रुटी होत्या म्हणून आयोगाने ते रद्द केलेले आहेत। आयोगाचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता तर हे फार कमी प्रश्न आहेत, एका वेळी जवळपास 8 प्रश्न देखील रद्द झालेले होते, म्हणून 2 प्रश्न हे म्हणू शकतात फार कमी आहे। याचा परिणाम मुलांच्या याच्यावर असा होऊ शकतो की 2 ते 3 गुण मुलांचे कमी होऊ शकतात, परंतु हे 2 ते 3 गुण प्रत्येक मुलाचे कमी होतील आणि काहींचे वाढू देखील शकतात। आता ते कसं मी तुम्हाला शेवटच्या याच्यात सांगणार आहे, शेवटच्या स्लाइड्समध्ये सांगणार आहे। आता कोणते प्रश्नांचे उत्तर चेंज झालेले आहेत आणि चेंज झालेलं फायनल उत्तर काय मी ते सांगेल, आधीचं काय होतं, त्याच्यानंतर का हे रद्द करण्यात आलं, कोणत्या स्टेटमेंटमध्ये ही गोष्ट येते, या गोष्टींमध्ये आता आपल्याला पडायचंच नाही, कारण की आता आपल्याला मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा ज्याच्यासाठी आपल्याकडे फार कमी दिवस उरलेले आहेत। म्हणून तुम्हाला डायरेक्ट फायनल आन्सर सांगेल की ज्याने ज्याच्या माध्यमातून तुम्हाला लगेच क्लिक होईल की मी हे उत्तर टिक केलं होतं। ओके, रायलसीमा 20 नंबरचा प्रश्न होता, रायलसीमा पठाराचे स्थान डॅश डॅश आहे, तर याचं उत्तर आहे कर्नाटक पठाराच्या पूर्वेला आहे, ते कुठे आहे, कर्नाटक पठाराच्या पूर्वेला आहे। 57 नंबरचं, आता हे बदलू शकता ABCD नुसार, म्हणून मी तो क्रम घेत नाही। खालीलपैकी कोण सरकारी या आयोगाचे सदस्य नव्हते, याचं जे उत्तर आहे 3 रामा सुब्रमण्यम। हे सर्व इमेजेस आपण MPSC गायडन्स या टेलिग्राम चॅनल मधून घेतलेले आहे, त्यांना क्रेडिट देणं देखील गरजेचं आहे। पुढचं, सरपंचाचे अधिकार कर्तव्य याबाबत खालील विधाने विचारात घ्या। हा पंचायत राजचा प्रश्न होता आणि याच्यामध्ये हे जे क विधान आहे, ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे, हा चुकीचा आहे, कारण की हा त्यांच्या अंडर येत नाही, हा शिक्षण विभागाच्या अंडर येतो, म्हणून क चुकीचा आहे, हा ग्रामपंचायतीच्या आणि सरपंचाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही। ओके, बुद्धिबळाचा हा एक कॉमन प्रश्न होता, परंतु अत्यंत चुकीचा देऊन दिलेला होता, परंतु सगळ्यांना माहिती होतं की याचं उत्तर चेंज होणार आहे, म्हणून याचं उत्तर चेंज होऊन 204 हे बरोबर उत्तर आलेले। म्हणजेच काय की आधीच्या मुलांनी हे उत्तर बरोबर 204 केलेलं होतं, परंतु प्रथम उत्तर तालिकेनुसार दुसरं उत्तर येत होतं, याच्यामुळे त्यांचा 1 गुण कमी होत होता, परंतु आता त्यांचा 1 गुण वाढणार आहे, लक्षात ठेवा त्यांचा 1 गुण हा वाढणार आहे। ओके, त्यानंतर रद्द झालेले प्रश्न बघण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की खूप मुलांना GK2Day हे प्रश्न माहिती असतील, कंबाईनमध्ये आणि राज्यसेवामध्ये तर जवळपास 8 प्रश्न डायरेक्टली GK2Day मधून आलेले होते। तर या GK2Day डेली 20 MCQ सिरीज आपण घेऊन येत आहोत आपल्या मुख्य परीक्षेसाठी, तेही 199 रुपीज मध्ये। याच्यामध्ये काय होईल की तुम्हाला प्रत्येक महिन्यानुसार जे आहे तर त्यांचे डेली 20 MCQ सिरीज हे पूर्ण कंपाईल केले जातील आणि महिन्याला जवळपास 500 ते 600 प्रश्न जे होतील तर ते 1 लाइनर स्वरूपात कामात येतील। तुम्हाला हे प्रश्न फक्त कंबाईन मेन्सला नाही तर तुम्ही तलाठी भरती आणि कुठल्याही परीक्षेला वापरू शकतात, कारण की हे प्रश्न खूप परीक्षेत आलेलं आहे असं निदर्शनास आलेलं आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क साधू शकतात या नंबरवर किंवा आपलं ऍप आहे ते डाउनलोड करून याला ऍडमिशन घेऊ शकतात। प्रत्येक महिना जसा होईल त्या पद्धतीने तुम्हाला PDF मिळून जातील, म्हणजे मेचा महिना आता झालेला आहे, जूनच्या आता लगेच येऊन लागेल, जूनची PDF जुलैमध्ये येईल, जुलैची PDF ऑगस्टमध्ये लगेच येणार आहे, अशा पद्धतीने ते चालणार आहे। हा प्रश्न रद्द झालेला आहे, हा मे बी या ठाण्यामुळे रद्द झालेला आहे, ठाणे नाव दिल्यामुळे, परंतु आपल्याला याच्यात पडायचं नाही की का रद्द झाला काय नाही आणि आधी काय उत्तर होतं, डायरेक्ट रद्द झालेला आहे, म्हणून तुम्ही जर काउंट केलं असेल बरोबर किंवा चूक तर ते तुम्हाला डायरेक्ट खोडायचं आहे, तुमचं ते पूर्णपणे चेंज करायचं आहे। सायन्सचा एक प्रश्न होता, विद्युत धारेने विद्युत रोधकात खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात असते, तर याचं उत्तर आयोगाने डायरेक्टली रद्द करून टाकलेलं आहे। ओके, तर अशा पद्धतीने रद्द करून टाकलेलं आहे। आता पुढचा प्रश्न येतो कट ऑफचा,
आता याच्यामुळे काय होऊ शकतं की काही मुलांचे स्कोर कमी होऊ शकतात, काही मुलांचे स्कोर वाढू शकतात का? कारण की आधी त्यांनी समजा एखाद्या व्यक्तीने सांगितलं असतं की रायलसीमाचं उत्तर त्याने पूर्वेला दिलं होतं, बुद्धिबळाचं उत्तर त्याने ते 264 असं काहीतरी दिलेलं होतं, म्हणजे आजच्या या चार बदलमधून समजा त्याचे चारही शेजारी बरोबर आले म्हणजे त्याचा स्कोर तर वाढणार आहे. परंतु ज्याने हे रद्द झालेले पैकी त्याचं योग्य उत्तर होतं पहिल्या उत्तर तालिकेनुसार, परंतु आता रद्द झाल्यामुळे त्याचे गुण कमी होणार आहे, म्हणून काही कमी काही जास्त असं होणार आहे. परंतु मला वाटतं की प्रथम उत्तर तालिकेनुसार आणि अंतिम उत्तर तालिकेनुसार कट ऑफ मध्ये जास्त बदल होणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की नुकतीच एक चांगली बातमी खूप टेलिग्राम ग्रुपमध्ये प्रकाशित होत आहे की क्लर्कचा जो कट ऑफ आहे तर तो क्लर्कचा कट ऑफ हा सिंगल लागण्याची शक्यता आहे. जर सिंगल लागत असेल तर कट ऑफ हा फार कमी येऊ शकतो. मी तुम्हाला आत्ता सांगून देतो की ज्यांना विद्यार्थ्यांना ऐकायचं असेल की कट ऑफ काय लागेल, तर मी त्यांना फक्त एवढं सांगेल की जे 30+ असतील त्यांनी अभ्यास करायचा, मग याच्यात ओपन ओबीसी एससी एसटी सगळेच असतील. मग एससी वाला म्हणेल सर मला 29 आहेत 28 आहेत, तर ते तुम्ही तुमच्या रिस्कने करा. परंतु 30+ मी तुम्हाला शॉर्टशॉट सांगतो की तुम्हाला अभ्यास सुरूच करायचा आहे आणि अभ्यास केलेला वायाच जाणार नाही, कारण की तलाठी झिडपी सगळ्यांसाठी सारखाच सिलेबस आहे हो. म्हणूनच याचा अभ्यास एकदम युद्ध पातळीवर करा. मराठी इंग्रजीचा आता अभ्यास सुरू करून द्या आणि रिझल्ट आल्यानंतर तुम्ही पेपर 2 देखील अभ्यास सुरू करू शकतात. परंतु आत्ता तुमचा मराठी इंग्रजीचा अभ्यास होणं गरजेचं आहे. 30+ असतील त्यांनी काहीच बघायचं नाही, अभ्यासाला सुरुवात करायची, कोणालाच विचारायचं नाही. आता याच्या पुढे मला एकही कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट आले नाही पाहिजे की सर मला 35 आहेत, सर मला 40 आहेत, सर मला 50 आहेत. अजिबात लक्ष द्यायचं नाही. 30 असेल अभ्यासाला लागून द्यायचं, माझं एस टी आयला होईल का पी एस एल असे काहीही प्रश्न विचारायचे नाही. डायरेक्ट अभ्यासाला आजपासून लागून द्यायचं. 30+ सांगितलं म्हणजे सांगितलं, आता पुढे आयोग जे करेल ते करेल. ओके, तर आजपासून तुम्ही अभ्यासाला लागून जा. त्याच्यानंतर कंबाईन मेन्सचा जे विद्यार्थी तयारी करत असतील त्यांच्यासाठी आपण काय करून घेत आहोत, कायद्याच्या दोन जे कायदे आहेत त्यांची बॅच आणलेली. ऑलरेडी जे विद्यार्थी माझ्याकडे सब रजिस्टरला इंडस्ट्री इन्स्पेक्टरला असतील त्यांना माहिती आहे की आपली कायदे शिकवण्याची जी पद्धत आहे तर ती महाराष्ट्रात फार युनिक आहे आणि खूप सारे अधिकारी इंडस्ट्री इन्स्पेक्टर आपल्या त्या बॅचमधून घडलेले आहेत आणि सब रजिस्टरची बॅच देखील आपली महाराष्ट्रात जबरदस्त चालू आहे. म्हणून हे दोन कायदे देखील तुम्हाला अत्यंत सोप्या भाषेत समजावे आणि ट्रिकनुसार समजावे याच्यासाठी मी ही कायद्याची बॅच घेऊन आलेलो आहे. हे सुद्धा तुम्ही आपल्या ऍप्लिकेशनवरून जॉईनिंग करू शकतात. याचे लवकरच लेक्चर जे आहे तर ते सर्व लेक्चर अपलोड केले जातील. आज उद्या याचं एक डेमो लेक्चर तुम्हाला युट्यूबला दिसेल, ते तुम्ही बघून जॉईन करू शकतात. ओके, काही प्रॉब्लेम असेल कंबाईन मेन संदर्भात आपण आता वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येणार आहोत, ज्याच्यामध्ये बुक लिस्ट प्रिपरेशन या सर्व गोष्टी असणार आहेत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करणे विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.